सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या मॉर्निंग वॉकला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. प्रचंड मताधिक्याने काका तुम्ही या आला अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. संजय काका पाटील यांनी हा संपूर्ण दौरा पायी तसेच दुचाकीवरून केला. आज मंगळवारी पहाटे 5 वाजता प्रसन्न वातावरणात मॉर्निंग वॉकला प्रारंभ केला. सकाळी लवकर बाहेर पडून आरोग्य जपण्यासाठी सजग असणाऱ्या नागरिकांशी संवाद हास्य क्लब, योगा क्लब, स्विमिंग क्लब अशा विविध ठिकाणी भेटी देऊन विविध क्षेत्रातील नागरिक, महिला, कलाकार, खेळाडू, वृत्तपत्र विक्रेते यांच्याशी संवाद साधला. या दौऱ्यात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदा गट, राष्ट्रीय समाज पक्ष, RPI या महायुतीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक सहभागी झाले होते. दौऱ्याचा प्रारंभ पहाटे 5 वाजता वृत्तपत्र वितरण केंद्र आंबेडकर स्टेडियम सांगली येथून करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेत्यांशी चर्चा केली. त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. त्या सोडवण्याबाबत खासदार संजय काका पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर दूध विक्रेत्यांशी संवाद साधला. सांगली बसस्थानक परिसरातील पहाटे सुरू झालेले चहा नाश्ता सेंटर तसेच विविध आस्थापना यांना भेटी दिल्या. तेथे प्रवासी व नागरिक यांच्याशी भरभरून ते प्रतिसाद देत होते. त्यानंतर सकाळी 6 वाजता जोग एरोबिक्स विश्रामबाग येथे भेट दिली. स्वतःच्या आरोग्यासाठी सजग असणाऱ्या महिला व पुरुष यांच्याकडून एरोबिक्सची माहिती घेतली. ह्याची माहिती पोहोचवायचं काम सुद्धा आम्ही करत असतोय. त्यामुळे जी जाहिरात शासनाकडून किंवा इतर घटकाकडून दिली जाते तर त्याच्यावरती 1-2% सेस शासनाला लावावा आणि त्या सेसच्या माध्यमातून निधी गोळा करून तोच निधी विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळासाठी खर्च करावा अशी आमची विनंती आहे. त्या माध्यमातून शासनावरही काही भार पडणार नाही, पण शासनाची यंत्रणा असली तर या योजना अति गतीने चांगल्या पद्धतीने राबवल्या जातात. दुर्दैवाने त्यानंतर काही सरकार बदलले गेले, 2.5-3 वर्ष त्या कालावधीत गेले. त्यानंतर सुद्धा आम्ही आपले सांगलीचे आमदार असतील किंवा ठाण्याचे आपले भाजपचे आमदार संजय केळकर साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करतोय, पण तो अद्याप त्याला यश आलेलं नाही. मागं आपले सांगलीत जे कामगार मंत्री आहेत, कामगार मंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही कुठलंही दुसरं स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करणार नाही म्हणून, पण त्याच्यानंतर सुद्धा जाती धर्माच्या आधारे काही महामंडळ झाली आहे. आम्हाला कुणाला दिलं त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही, पण त्याच्यानंतर रिक्षावाल्यांसाठी सुद्धा स्वतंत्र कल्याणकारी मंडळ केलं, मच्छीमारांसाठी केलेलं आहे, ऊसतोड कामगारांसाठी केलेलं आहे. मग लोकशाहीमध्ये महत्वाचा घटक म्हटलं जातं वृत्तपत्र, आणि वृत्तपत्रातील विक्रेता महत्वाचा मानला जातोय. तर आमची तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे की शासनासाठी आपण आमच्या जे काही आमची ताकद पूर्ण तुमच्या पाठीशी देतोय. हा एक वृत्तपत्र विक्रेता प्रत्येकाच्या घराघरात जाणारा आणि एकमेव वृत्तपत्र विक्री व्यवसाय असा आहे की जो प्रामाणिकपणे निर्भय पद्धतीने केला जातोय. की हे जे पेपर आम्ही टाकतोय त्यामध्ये काही मिक्स करून किंवा काही बनावटगिरी करून धंदा करण्याचा हा धंदा नाही आहे. सकाळी पहाटे 3:30-4 वाजता जेव्हा जग सगळं झोपत असते त्यावेळेला आमचे विक्रेते येत असतात. वेळोवेळी उठण्यामुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होतात. आज काही वयस्कर विक्रेते बघितले तर 55-60 नंतर काका काम करण्याची त्यांची क्षमता राहत नाही, आणि अशा वेळेला मिळालेल्या आयुष्यातलं जे काही तुटपून जे उत्पन्न असते त्यातून स्वतःचं घर उभारले नसलं त्यांना शक्य झालेलं नसते, आणि उतार वयस तरतूद तर खूप लांब असते. तर अशा या घटकाला न्याय द्यावा. मोदी सरकार असेल, भाजप सरकार असेल, खरोखर सामान्यातल्या सामान्य लोकांना आणि शेवटच्या घटकाला न्याय द्यायचा प्रयत्न करते, पण ह्या 10 वर्षांमध्ये आम्ही त्यामध्ये कुठेतरी मागं राहिलोय अशी आमची भावना आहे. ती पुढच्या कालावधीमध्ये आपल्या माध्यमातून पूर्ण करावी अशी आपल्याला कळकळीची विनंती आहे. आमचं कल्याणकारी मंडळ जर झालं 100% आमच्या मागण्या बऱ्याच पूर्ण होत आहेत, आणि आम्हाला अशा भाजप पूर्ण आहे कारण त्यांनीच अभ्यास समिती नेमली होती, थोडंसं त्याला चाल दिलेली आहे, आपल्यासारख्या लोकांनी त्याला पाठबळ दिलं तर 100% त्याला यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. त्याचबरोबर तुमच्या अध्यक्षतेखाली म्हणजे केंद्र शासनाच्याकडे एक आमची मागणी आहे की वृत्तपत्र विक्रेत्यांचा एक दिवस आम्ही साजरा करतोय. म्हणजे आमचे जे स्मृतिस्थान आहेत अब्दुल कलाम साहेब ज्यांनी स्वतः लहानपणी आणि आपल्या शैक्षणिक काळामध्ये वृत्तपत्र विक्रीचं काम केलं, तर त्यांचा